बेडकी हाळे ते सीसी रस्ता कामाचा शुभारंभ। बेडकी हाळेतील ग्रामदैवत श्री कल्याण सिद्धेश्वर दसरा यात्रेच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छते मोहिमेबरोबर बरीच विकास कामे हाती घेण्यात आली असून रविवार तारीख 29 रोजी ग्रामपंचायतीच्या 2024 आणि 25 NRJ 8 लाख रुपये निधीतून गावातील प्रमुख रस्ता सीसीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आले। पहिल्या टप्प्यातील या कामाअंतर्गत श्री सिद्धेश्वर मंदिर ते गुजरी कट्टापर्यंत सुमारे 200 मीटर सीसी रस्ता कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। याप्रसंगी जिजामाता महिला संघाच्या संस्थापिका अध्यक्ष सौ सुप्रिया पाटील यांच्या हस्ते कुदळ पूजन करण्यात आले तर युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील यांच्यासह शंकर पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले आप्पासाहेब गाडवे अशोक आर्गे यांच्या हस्ते श्रीफळ देऊन या कामाचा शुभारंभ करण्यात आला तर ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील सचिन पाटील तात्यासाहेब केस्ते मनोज यादव गंगाधर सूर्यवंशी प्रशांत पाटील सुरेश सुतार यांच्यासह मलगौडा पाटील चांदसाहेब मुल्ला व उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून या कामास चालना देण्यात आली। या कामाचे मक्तेदार म्हणून सरताज पठाण हे काम पाहणार आहेत। याप्रसंगी बोलताना सुप्रिया पाटील म्हणाल्या दिवंगत नेते गोपाळदादा पाटील यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी जे स्वप्न पाहिले होते ते आम्ही जिल्हा पालकमंत्री सतीश अण्णा जारकीहोळी माजी आमदार काकासाहेब पाटील चिंगळे सर वीरकुमारजी पाटील यांच्या सहकार्याने विविध स्वरूपात फंड उपलब्ध करून गावात जी काही विकास कामे आहेत ती पूर्ण करून घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत तर यासाठी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी व सर्व सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे। सिद्धेश्वर मंदिरासमोर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून 8 लाखाचा जो सीसी रस्ता मंजूर झालेला आहे ग्रामपंचायतीकडून सिद्धेश्वर मंदिर ते गुजरी कट्ट्यापर्यंत हा रस्ता मंजूर झालेला आहे। मला वाटते 2010 माननीय श्री काकासाहेब पाटील ज्यावेळेला आमदार होते आणि शंकरदादा ग्रामपंचायत अध्यक्ष त्यावेळेला सुवर्ण ग्राम योजनेतून हा रस्ता म्हणजे बेडकातील सर्व रस्ते मंजूर झाले होते। त्याच्यानंतर आमच्या सर्व म्हणजे गोपाळदादांच्या आशीर्वादानं जी ग्रामपंचायत आता सध्या आहे सुरू त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे काम सुरू झालेलं आहे। सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं मी ग्रामपंचायतीच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आभार मानते। धन्यवाद। ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले म्हणाले दसरा महोत्सवानिमित्त सध्या गावात गरजेची विकास कामे हाती घेण्यात आली असून यासाठी दत्तकुमार पाटील सुप्रिया पाटील ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य त्याचबरोबर व्यंकटेश्वरा साखर कारखाना यांचे सहकार्य लाभत आहेत। यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रमोदकुमार पाटील व जीवन यादव यांनीही मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामविकास अधिकारी प्रकाश सनदी बाबूराव चौगले राजगौडा बेनाडे बाबू खरात धनंजय मोहिते अनिल देशपांडे महादेव गिरीमल दिलीप पवार नानासाहेब पाटील मोहम्मद मुल्ला अजित बेनाळे अनिल गोसावी यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते।